गावात पहाटेच्या वेळी शांती शिक्षिका, नयना खेळाडू आणि कपिलाबाई कीर्तनकार एस टी बसची वाट पाहत आहेत. पूर्वी इथे थोड्याच महिला दिसत असे, पण आता अनेक स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करताना दिसतात. हे शक्य झालंय महिला सन्मान योजनेमुळे. या योजनेने महाराष्ट्रातील महिलांना 50% सवलतीत एस टी बसने प्रवासाची सुविधा मिळवून दिली व प्रवास अधिक सुखद आणि किफायतशीर देखील झाला. याचा फायदा असा झाला की पैशांच्या होणाऱ्या बचतीमुळे शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळू लागले. नयना स्वतःसाठी रनिंग शूज घेऊ शकली तर कपिलाबाईंनी कीर्तन शाळा सुरू केली. खेळ असो किंवा व्यवसाय, महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहेत. देवाभाऊंनी ही योजना आणून महिलांना सक्षम आणि सन्मानित केलं आहे. चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.